नमस्कार मंडळी स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे एम एच टी सी ई टी दोन हजार वीसमध्ये जी एक एक्झाम झाली होती तर त्यामधील केमिकल कायनेटिक्सच्या क्वेश्चनबद्दल टोटल ज्या काही एक्झाम झाल्या होत्या आपल्याकडे पी सी एम पी सी बी मिळून तर त्या सगळ्याचे कंपाईल करून माझ्याकडे टोटल थर्टी सेवन क्वेश्चन्सची एक पी डी एफ आहे त्यापैकी लास्टचा क्वेश्चन थर्मोडायनेमिक्सचा आहे सो असं मी ॲझ्युम करतो की टोटल आपण थर्टी सिक्स क्वेश्चन्स आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे सो ट्राय करू आपण त्याच ज्या स्पीडने आपल्याला सीई टीमध्ये क्वेश्चन सॉल्व करायचे त्याच स्पीडने सॉल्व करायचं बट त्याबरोबरच तुम्हाला गोष्टी समजतील असंही आपण डिस्कशन करूया ओके डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्याची पीडीएफ मिळूनच जाईल ॲट द एंड सो so, ज्या कोणत्या क्वेश्चनमध्ये मॅक्झिमम डाऊट असेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता बाकी आपण स्टार्ट करूयात आता बघा फर्स्ट क्वेश्चन जो होता फर्स्ट क्वेश्चन आहे माझ्याकडे अ सर्टन झिरो ऑर्डर रिएक्शन हॅज रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह आपल्याकडे एक झिरो ऑर्डर रिएक्शन दिली आणि त्यामध्ये रेट कॉन्स्टंट जो सांगितलाय के इज झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह मोला कॅपिटल एम पर सेकंड आणि त्यांनी विचारलंय व्हॉट विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए आफ्टर फिफ्टीन सेकंड फिफ्टीन सेकंड नंतर टोटल कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे ते विचारले जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन झिरो पॉईंट फाईव्ह मुलाड घेतलं होतं आता सिन्स रिएक्शन झिरो ऑर्डर आहे तर इथे आपण इक्वेशन जे आहे ना ते अशा पद्धतीने घेऊ शकतो के इक्वल टू ए झिरो मायनस ए टी टी ठीक आहे बनतं आपल्याकडे एक इक्वेशन इथे ए झिरो जो आहे तो आहे आपला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टी जे आहे ते आहे आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि टी असेल आपला टाइम आहे आहे टी मला फाईन करायचं आहे तर ओवरऑल इक्वेशन जे आहे जर रिअरेंज केलं आपण टी इकडे घेऊन गेलो तर बनून जाईल इक्वल टू ए झिरो मायनस टी आता टी एका साईडला घेऊन गेलो एटी ऑपोजिट साईडला घेऊन गेलो तर टी जो आहे कॉन्सन्ट्रेशन एट टाइम टी दॅट विल बी ए झिरो मायनस केटी आता व्हॅल्यूज जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर झिरो पॉईंट फाईव्ह इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस के आहे आपल्याकडे झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह आणि टाईम आहे फिफ्टीन सेकंड आता बाकी तर मॅथमॅटिक शिल्लक राहतं फक्त झिरो पॉईंट फाईव्ह मायनस ह्याचं जे आन्सर आहे दे आन्सर येईल अराउंड झिरो पॉईंट थ्री सेवन फाईव्ह आणि फायनल रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन विचारलं आहे सो so, ते शिल्लक राहील आपल्याकडे वन झिरो सी नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे रिएक्शन गिवन बिलो फॉलो फर्स्ट ऑर्डर काय फर्स्ट ऑर्डरची रिॲक्शन आहे आपल्याकडे ठीक आहे पहिल्याचं सोल्युशन इथे बाजूला लिहून हो ठेवतो सेकंड क्वेश्चन साठी आता बघू दिली दिलीये फर्स्ट ऑर्डर रिएक्शन त्याच्यामध्ये सांगितले की कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन टू ओ फाईव्ह इज झिरो पॉईंट झिरो फाईव्ह अँड रेट ऑफ रिएक्शन इज वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन टू मायनस सिक्स आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे तर आपण रेट इक्वेशन जे आहे ते असं लिहू शकतो रेट इक्वल टू के रेट कॉन्स्टंट इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए और रिॲक्टंट स्पेसिफिकली सिन्स फर्स्ट ऑर्डर आहे तर आपली पॉवर जी आहे ती वन बनून जाईल ठीक आहे आपल्याला फाईन करायचं आहे रेट कॉन्स्टंट के तर मग त्यासाठी इक्वेशन हे असं बनेल के इक्वल टू रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ए म्हणजे एक जनरल रिॲक्शनमध्ये आपण रिॲक्टंट असा ऍझ्युम करतो इथे माझ्यासाठी ए असणार आहे इन टू ओ फाईव्ह तर आता जर व्हॅल्यू आपण सबस्ट्रीब्यूट केल्या रेट आहे आपल्याकडे वन पॉईंट फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस सिक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन जे आहे ते दिलं आहे आपल्याला आप झिरो पॉईंट झिरो फाईव्ह तर ते व्हॅल्यूज आपण सबस्ट्रीब्यूट करू आता थोडंफार डेसिमल पॉईंटचं वगैरे शिफ्टिंग जर केलं आपण वन पॉईंट फाईव्हच्या ऐवजी मी देतो फिफ्टीन इन टू टेन रेस टू मायनस वन इन टू टेन रेस टू मायनस सिक्स आणि इथे खाली लिहितो मी फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस टू राईट साईडला डेसिमल पॉईंट शिफ्ट करतोय फक्त आता फिफ्टीन बाय फाईव्ह केलं तर त्याचा आन्सर बनेल थ्री आणि ओव्हरऑल हे डेसिमल पॉईंट जे आहेत ते शिल्लक राहणार आहेत टेन रेस टू मायनस फाईव्ह जो की ऑप्शन बनतो आपला ऑप्शन ए हा झाला आपला क्वेश्चन नंबर टू शिफ्ट होतोय मी क्वेश्चन नंबर इकडे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आपल्याला दिलं आहे फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन वेन ए ए वन जो मेंशन केला आहे दॅट इज एटी म्हणू आपण त्याला इज प्लॉटेड अगेन्स्ट टाईम कॉन्सन्ट्रेशन जे आहे वर्सेस टाईम ह्या वेने प्लॉट केलं आहे तर जो स्लोप असेल तो काय बनणार आहे हे फाईन करायचं आपल्याला आता बघा कंपेअर करू आपण इक्वेशन आहे आपल्याकडे के इक्वल टू ए झिरो मायनस एटी अपॉन टी आता जो प्लॉट आहे आपल्याला टी वर्सेस ए झिरो माय टी वर्सेस ए टीचा घ्यायचा आहे तर रिअरेंज करतो इक्वेशन के टी इक्वल टू ए झिरो मायनस टी अगा झिरो ऑर्डरचं रिएक्शन आहे ही सो त्यामुळे हे इक्वेशन घेतलं आहे आणि आता ए टीला आपण लेफ्ट साइडला घेऊन जाऊ के टी जो आहे केीला राईट साईडला घेऊन जाऊ तर इथे बनेल टी इक्वल टू ए झिरो मायस केटी आलं इक्वेशन आपल्याला आता त्याला फक्त कम्पेअर करायचं आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी बरोबर ना इफ यू कम्पेअर तर हा झाला आपला वाय दॅट इज टी हा झाला माझा एक्स तर हा बनेल माझा एम आणि स्लोप बनणार आहे आपल्यासाठी मायनस के मायनस के म्हणजेच इथे ऑप्शन <coughs> ए हा होता क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोरमध्ये काय दिले बघा आता क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याकडे आहे रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ए गिव्स बी रेट गिवन आहे आपल्याला रेट दिला आहे सिक्स पॉईंट थ्री इंटू टेन रेस टू मायनस सिक्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जे दिलं आहे जो रिॲक्टंट आहे आपलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे झिरो पॉईंट थ्री नऊ अंडर दिस कंडिशन वी हैव टू फाइंड रेट कॉन्स्टंट बघा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हटलं की रेट झाला आपला के इन्टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हा झाला माझा रेट सो ह्या कंडिशनला आपल्याला फाईन करायचं आहे के तर के बनेल रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सिम्पल ॲज दॅट रेट आहे सिक्स पॉईंट थ्री इंटू टेन रेस टू मायनस सिक्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे मला झिरो पॉईंट थ्री तर झिरो पॉईंट थ्रीलाच मी म्हणतो थ्री इन टू टेन रेस टू मायनस वन डेसिमल पॉईंट शिफ्ट केला फक्त सो थ्री इन्टू टेन रेस टू मायनस वन आता त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण सिक्स पॉईंट थ्री अपॉइंट थ्री तर ते येईल टू पॉईंट वन आणि रेस टू मायनस सिक्स आणि खाली येत मायनस वन तर मग त्याचा आन्सर बनेल टेनरेस टू मायनस फाईव्ह जो की आपल्यासाठी आहे इथे ऑप्शन ए चला नेक्स्ट क्वेश्चनला जातो बघा तुम्हाला डाऊट असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता रेकॉर्डिंग करतोय त्यामुळे मी आंबत नाही आहे क्वेश्चन नंतर क्वेश्चनचं सॉल्युशन झालं की इमिजिएटली मी नेक्स्ट क्वेश्चनला शिफ्ट होतोय बट दॅट डझन मीन की तुम्ही पण ते शिफ्ट करायचे यू यू कॅन वेट चेक द क्वेश्चन अँड देन यू कॅन प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन ओके क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये काही एक्सप्लेनेशन नाही आहे थेरी क्वेश्चन आहे डायरेक्ट तुम्ही जर टेक्स्टबुक रीड केलं असेल तर टेक्स्टबुकमध्ये यू विल डायरेक्टली फाईन धिस रिॲक्शन जी रिएक्शन आहे आपल्याकडे त्याला म्हणतो आपण हायड्रोलिसिस ऑफ इस्टर रिएक्शन आहे हायड्रोलिसिस ऑफ इस्टर इथे काय करतो आपण तर वॉटर जे आहे ना ते एक्सेसमध्ये घेतो त्यामुळे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन काही चेंज होत नाही so, सो जी काही रिएक्शन आहे आपली रिएक्शन सगळी डिपेंड करते आपल्या सी एच थ्री सी ओ ओ सी एच थ्रीवरती जो आहे आपला इस्टर सो so, दिसता रिॲक्शनमध्ये तो दोन रिएक्टन दिसत आहेत uh, बट रिॲक्शनची डिपेंडन्सी जी आहे ती फक्त एकावरतीच आहे त्यामुळे अशा रिएक्शन्सला आपण म्हणतो सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सुडो कशासाठी असतो सुडो म्हणजे सुडो इन असं समजा तुम्ही खोट थोडंसं तर दिसताना एक दिसतंय बट ऍक्च्युअलमध्ये एक आहे ते म्हणतो ना आपण खायचे दात आणि दाखवायचे दात तर त्या टाइपची रिएक्शन झाली ही की दिसायला आपल्याला रिएक्शन दिसते जी दोघांवर डिपेंड करते बट ऍक्च्युअलमध्ये ती रिएक्शन फक्त एकावरच डिपेंड करते अशी रिएक्शन म्हणजे सुडो ऑर्डर रिएक्शन हा इथे झाला आपल्यासाठी ऑप्शन ए थेरी आहे डायरेक्ट तुम्ही स्टेट बोर्डचं जर टेक्स्टबुक ओपन केलं आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक तर त्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हा सेक्शन मिळून जाईल नेक्स्ट क्वेश्चनला शिफ्ट करतो मी द टाइम रिक्वायर्ड टू डिकम्पोज एसो टू सी एल टू टू इट्स हाफ ऑफ इट्स इनिशियल अमाऊंट बघा एक रिॲक्टन दिला आहे आपल्याला एसओ टू सी एल टू आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी हाफ लाईफ आपल्याला सांगितली काय सांगितलं आहे आपल्याला तर एसओ टू सी एल टू जो आहे त्याचं हाफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी म्हणजे बेसिकली आपल्याकडे टी हाफ आहे ओके टी हाफ किती दिला आहे तर तो दिलाय आपल्याला सिक्स्टी मिनिट्स साठ मिनिटामध्ये ती रिएक्शन अर्धी होती तर अंडर दिस कंडिशन आपल्याला रेट कॉन्स्टंट फाईन करायचं आहे रिॲक्शन आहे आपली फर्स्ट ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी बघा हे फॉर्म्युला पाठ असलेच पाहिजेत नो ऑप्शन टी हाफ टी हाफ म्हणक्ष आपण पहिलं असं लिहू के इक्वल टू पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय टी हाफ यू आर नॉट एक्सपेक्टेड टू राईट द डेरिवेशन हियर तुम्हाला हा फॉर्म्युला डायरेक्ट आलाच पाहिजे आपल्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं नाईन्टी मिनिट्स असतात नाईन्टी मिनिट्समध्ये आपल्याला अख्खा पी सी सॉल्व्ह करायचं असतो फिजिक्सचे पन्नास केमिस्ट्रीचे पन्नास यू आर एक्सपेक्टेड टू सॉल्व हंड्रेड क्वेश्चन इन नाईन्टी मिनिट्स विच मीन्स यू गेट फिफ्टी फोर सेकंड्स पर क्वेश्चन आणि त्यात फिजिक्सचे क्वेश्चन तर खूप मोठे आहेत राईट सो आपल्याला केमिस्ट्रीचे क्वेश्चन असे पटापट सॉल्व्ह करायचे आहेत त्यामुळे फॉर्म्युला बिलम्युला हे पार्ट असलेच पाहिजेत सो हा फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला आहे आपला के इक्वल टू पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय टी हा नाव वी हॅव टू फाईंड के करेक्ट सो के काय बनेल आपल्यासाठी तर पॉईंट सिक्स नाईन थ्री अपऑन सिक्स्टी आता तर मॅथमॅटिक्स आहे रे मॅथमॅटिक्स काय करायचं आपला हा शिफ्ट करतो मी डेसिमल पॉईंट तर सिक्स्टी नाईन बाय सिक्स्टी नऊ सिक्स्टी नाईन हा असा लिहितो मी सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री इन टू टेन रेस टू मायनस टू अपॉन सिक्स्टी अरे आता सिक्स्टी नाईन बाय सिक्स्टी अप्रॉक्सिमेटली बघून टाका इथे जवळपास जाणारं जे आन्सर आहे तो ऑप्शन सी बघा ऑप्शन सीमध्ये आहे आपल्याकडे वन पॉईंट वन फाईव्ह फाईव इन टू टेन रेस टू मायनस टू कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेडच नाही आहे ऑप्शन त्यासाठीच आहेत डायरेक्ट आन्सर मिळू शकतो चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टर ऑफ कॅटेलिस्ट बघा कॅटेलिस्ट काय असतो कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे जो रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट नाही करत डू नॉट पार्टिसिपेट इन रिएक्शन बट इन्क्रीज इज द रेट ऑफ रिएक्शन तो काय करणार आहे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट नाही करत आहे मध्ये भाग घेत नाहीये तो काय करतो फक्त रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतो कसा रेट इन्क्रीज करतो तर बघा आपण समजा मी एक ग्राफ ड्रॉ केला ऑफ इथे घेतो मी एनर्जी आणि इथे घेतो मी रिएक्शन कॉर्डिनेट ह्याचा जर ग्राफ ड्रॉ केला आपण तर हा ग्राफ आहे ना हा असा येतो इथे आपला रिॲक्टंट आहे इथे आपला रिएक्टेंट आहे आणि इथे मी प्रॉडक्ट घेतो तर आता एक्झो इथे काय फरक नाही पडत आहे डायरेक्ट घेतो आणि इथून आपला रिॲक्टंट जो आहे तो पहिला हाय हाय एनर्जीला जातो आणि मग तिथून तो परत काय येतो लो एनर्जीला ठीक आहे अ रिएक्टंट हा प्रॉडक्ट आणि ह्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट ऑर इंटरमिजिएट आता जेव्हा आपल्याकडे कॅटलिस्ट असतो ना तर कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये काय होतं ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनची आपल्याला एक अल्टरनेट पाथ मिळून जातो रिॲक्शनसाठी मला काय मिळतो एक अल्टरनेट पाथ मिळतो ज्याला एनर्जी कमी लागते हा झाला आपला कॅटलाइज रिॲक्शन जेव्हा आपण कॅटलिस्ट ऍड करतो तेव्हा काय होतं तर ऍक्टिवेशन एनर्जी जी आहे ही जी एनर्जी असते ना ही हा वाला पाठ ही झाली आपली ऍक्टिवेशन एनर्जी इथून इथपर्यंत ती असते आपली ऍक्टिवेशन एनर्जी तर ती ऍक्टिवेशन एनर्जी काय होऊन जाते कमी होऊन जाते आणि जी कोणासाठी कमी होते तर ती रिॲक्टन टू प्रॉडक्टसाठी पण कमी होणार आहे आणि प्रॉडक्ट टू रिॲक्टनसाठी पण बघू शकता तुम्ही दोघांसाठी ती कमी झाली राईट right? तुम्ही रिॲक्टन करून प्रॉडक्ट कडे जाताय तरी ती कमी झाली प्रॉडक्ट करून रिॲक्टनकडे जाताय तरी ती कमी झाली करेक्ट सो बेसिकली कॅटलिस्टचं फंक्शन काय आहे कॅटलिस्ट आपला इन्क्रीज करतोय रेट कोणासाठी तर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोघांसाठी बाकीच्या ऑप्शन जर बघितले तर चेंजेस द इक्विलिब्रियम का पोझिशन तर अजिबात नाही वर कॅटलिस्टचा काहीच इफेक्ट नसतो हे कोणी सांगितलं होतं आपल्याला हे सांगितलं होतं ली चॅटलियस बाबाने ली कॅटलिजिस्ट बाबा आला होता आपल्याला केमिकल इक्विलिब्रियममध्ये तर तो म्हटला होता की कॅटलिस्ट आणि इक्विलिब्रियम ह्यांचा काही संबंध नाही आहे नंतर ॲफेक्ट द एनर्जी ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट छे छे बघा तुम्ही इथे रिॲक्ट अँड प्रोडक्ट त्यांच्या त्यांच्या जागी फिक्स आहेत सो काही चेंज नाही आहे आणि इन्क्रीजेस अरे बापरे इन्क्रीज जर केली तर चालणारच नाही ना सो रेट इन्क्रीज पण नाही करणार तो ॲक्टिवेशन एनर्जी तो काय करतोय डिक्रीज करतोय सो so, इथे आपला ऑप्शन बी करेक्ट झाला नेक्स्ट क्वेश्चनला शिफ्ट करतो बघा इथे इन रिएक्शन एसओ टू इन रिॲक्शन एसओ टू प्लस ओ टू गिव्ह ऑफ एसओ थ्री असे काहीतरी एक रिएक्शन आहे आपल्याकडे आणि ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला काय दिलं आहे तर रेट ऑफ अपिअरन्स दिला आहे आणि रेट ऑफ डिसअपिअरन्स फाईन करायचं आहे बघा इन जनरल कसं असतं तर रिएक्टंट असतील तर पहिलं मायनस घ्यावं लागतं आपल्याला ठीक ला। आहे ते साईन कन्व्हेन्शनसाठी आहे आणि जे काही स्ट्रॉइशिओमेट्रिक कोइफिशियंट असतात ते डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जायचे तर मग इथे बनणार वन बाय टू वन बाय टू काय तर डी ऑफ एसओ टू डी ऑफ एसओ टू अपॉन डी टी डी ऑफ एसओ टू अपॉन डी टी इक्वल टू अगेन ऑक्सिजन आहे तर मायनस स्ट्रॉइशोमेट्रिक क्वेफिशन काहीच नाही आहे तर डी ऑफ ओ टू अपॉन डी टी आणि एसओ थ्रीसाठी काय लागेल तर मायनस हाफ डी ऑफ थ्री अपॉन डी टी तुम्ही हे काय लिहिताय सर तर डी एसओ थ्री म्हणजे काय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एसओ थ्री आणि डी टी म्हणजे काय तर चेंज इन टाईम तर हा सांगतो आपल्याला आता सीन्स इथे प्रोडक्ट होता तर इथे प्लस करावा लागेल मला हा झाला आपला रेट ऑफ अपिअरन्स ठीक आहे कोणत्या डेटने आपला एसओ थ्री ॲपियर होतो आहे आणि हा झाला रेट ऑफ डिसअपिअरन्स मला हा फाईन करायचा आहे ठीक आहे मला हा फाईन करायचा आहे आणि माझ्याकडे हे गिवन आहे काय गिवन आहे हा वाला सेक्शन गिवन आहे ओके आता काय आहे फक्त व्हॅल्यूज तर टाकायचे अजून काय राहिलं ना मला फाईन करायचं आहे मायनस डी ओ टू वाय डी टी की कोणत्या डेटने आपला ओ टू डिसॲपियर होतो आहे तर मग ते काय बनणार हाफ इन टू डी एसओ थ्री बाय डी टी जो दिलाट ऑफ एपिन्स दिलाय आपल्याला तो रेट ऑफ एप रेट ऑफ आहे आणि रेट ऑफ एपिन्स दिलाय जो आहे फोर इंटू टेनरेस टू मैनस फोर चला वैल्यू 4 फोर इंटू टेनरेस टू माइनस फोर तो मैं आंसर का बनना है आंसर बने टू इंटू टेनरेस टू माइनस फोर जो कि ऑप्शन है अपने क्या ऑप्शन बी ठीक है बता नेक्स्ट क्वेश्चन बन सकते इथे पण तशाच टाईपचा क्वेश्चन आहे इन रिएक्शन एन टू प्लस थ्री एच टू युर्स चॉईस ऑफ एन थ्री बघा हा सॉल्व्ह करण्याची मी एक जनरल इक्वेशन तुम्हाला आधी देऊन ठेवतो हे ऑलवेज रिमेंबर दिस ए ए प्लस बी बी गिअर्स सी सी प्लस डी डी असेल इथे मी जे स्मॉल ए बी सी डी लिहिलेत ना हे झाले आपले स्ट्रॉइशोमेट्रिक कोएफिशिएंट आणि ए बी हे रिएक्टंट आहेत सी डी हे प्रॉडक्ट आहेत तर ह्यांचा रेट हा असा लिहायचा असतो रेट कसा लिहायचा बघा वन बाय ए मायस वन बाय ए डी ए बाय डी टी तर तुम्ही मायनस का तर रिॲक्टंट आहे रिॲक्टंट असेल तर मायनस का आणि त्याचं कसं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललंय ना तर मग ते निगेटिव्ह असतं आणि आपल्याला रेट पॉझिटिव्ह पाहिजे तर निगेटिव्ह निगेटिव्ह नाही ते पॉझिटिव्ह बनवून जातं अशा वेळेने की हे जी ही जी व्हॅल्यू आहे डी ए बाय डी टी ही निगेटिव्ह येते आणि आपल्याला ओवरऑल रेट जो आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून मग ते मायनस सेन इक्वल टू इथे येईल मायनस वन बाय बी डी बी बाय डी टी प्रॉडक्ट म्हटलं की प्लस करून टाकायचं इथे येईल आपल्याकडे वन बाय सी डी सी बाय डी टी इथे डी सी म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी आणि डी टी म्हणजे चेंज इन टाइम आणि इथे येईल वन बाय डी 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 बाय डी टी ठीक आहे तर बेसिकली तुम्हाला काय आहे स्ट्रॉइशोमेटिक कॉफिशन्ट उचलायचे आणि ते डिनॉमिनेटरमध्ये टाकायचेत बास तर बघा आता क्वेश्चन नंबर नाईन मध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला क्वेश्चन नंबर नाईन मध्ये त्यांनी आपल्याला दिला आहे रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ एच टू एच टूचा डिसअपिअरन्स दिलेला आहे आणि ॲपिअरन्स ऑफ एन एच टी फाईन करायचं आहे तर बघा आता इथे काय बनेल मग से मायनस वन बाय थ्री डी एच टू बाय डी टी इक्वल टू हाफ आपल्याकडे येईल डी एन एच ट्री बाय डी टी बघा कोइफिशियंट फक्त घेतो आहे आणि ठेवतो आहे एच टूला तीन होता म्हणून वन बाय थ्री केला आणि एन एच टीला टू होता म्हणून वन बाय टू केला ओके okay? आता आपल्याला डिसॅपरन्स दिलाय म्हणजे काय दिलं तर ह्याची व्हॅल्यू दिली हा जो आहे ना हा हा ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला विथ मायनस साईन इन्क्लुडिंग मायनस साईन मग ती व्हॅल्यू समजा मी टाकली तर बघा इक्वेशन कसं येईल इथे येईल माझ्याकडे झिरो पॉईंट झिरो टू बाकीच्या व्हॅल्यू इज ठेव बाकी इथे आहे आपल्याकडे वन बाय थ्री इक्वल टू इथे असेल हाफ ऑफ डी एन एस सी बाय डी टी तर, तर मग काय आता हाफ इथं घेऊन जायचं फक्त बास झालं इक्वेशन सुटलं टू इकडे घेऊन आलो तर इथे बनेल टू बाय थ्री इन टू झिरो पॉईंट झिरो टू आणि मग ह्याचं जे आन्सर आहे दिस आन्सर बघा हे टू इंटू टू फोर फोर बाय थ्री आणि मग ते टेन्स टू मायनस टू तर ते आन्सर बनणार आहे आपल्याकडे झिरो पॉईंट झिरो वन थ्री थ्री आता तो मॅथ सेड फोरचं फक्त बाकी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये सो हा झाला आपला ऑप्शन ऑप्शन ए ठीक आहे नेक्स्ट वन बघू आपण आता तीन तीन क्वेश्चन आहेत ह्या वर बघा इथे काय दिलं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर इलेवनमध्ये क्वेश्चन नंबर इलेवनमध्ये सांगितलं आहे की सॉरी क्वेश्चन नंबर टेनमध्ये सांगितलंय की रेट लॉ फॉर रिएक्शन जी काही रिएक्शन आहे आपल्याकडे इथे रेट लॉ दिलाय आर वन इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए आणि बी रेस टू बी ना त्यांनी काय केलंय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केले बघा रे रेपर्नो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जर डबल केलं ना तर रेट पण कसा चेंज होणार तर रेट चेंज होणार टू रेस टू ए ने हो हे तर माहिती आहे सर आपल्याला येस करेक्ट जर आपण कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर जी काही पॉवर असते तर त्या पॉवरमध्येच चेंज होऊन जातो म्हणजे टू रेस टू ए होऊन जाणार आणि बीचा जो आहे बी हाफ केलाय बी हाफ केला येत्या काय होणार इथे तर हाफ ऑफ हाफ रेस टू बी होऊन जाणार नवीन रेट जो आहे आपला नवीन रेट ह्यांच्या कंपेरिजन मध्ये आर वनच्या कंपेरिजन मध्ये काय होणार हा अशा टर्म्समध्ये चेंज होऊन जाणार करेक्ट तर आता बघा टू रेस टू ए आहे वन बाय टू रेस टू बी आहे म्हणजे ओवरऑल हे असं झालं ना टू रेस टू इन टू वन रेस टू बी अपॉन टू रेस टू बी आता वन रेस टू बी तर इग्नोर मारा मग राहील काय टू रेस टू ए अपॉन टू रेस टू बी विच इज टू रेस टू ए मायनस बी अरे रूल ऑफ पॉवर ना हा न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे बेस सेम आहे आणि फक्त पॉवर चेंज झाली तर मग मायनस करून टाकायचं टू रेस टू ए मायनस बी विच इज ऑप्शन डी सिम्पल चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तर रेट लॉ फॉर रिॲक्शन ट्वाइस ऑफ एनो प्लस ओ टू गेव टॉईस ऑफ एनो टू आता ह्याच्यासाठी काहीतरी रेट इक्वेशन दिलेलं आहे देन स्टेटमेंट कोणतं करेक्ट असेल ते सांगायचं आहे काय म्हणजे हे आता हे आपल्याला सीईतला असे क्वेश्चन्स येतात किती सोपे क्वेश्चन आहेत काय बघा इथे रेट इक्वेशन दिलेलं आहे आपल्याकडे ठीक आहे आणि त्याच्यावरून फक्त कम्पेअर करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ना की एनोला स्क्वेअर आहे म्हणजे त्याच्या टर्म्समध्ये ऑर्डर काय झाली टू झाली ओ टूच्या डोक्यावरती काहीच नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे तो वन असतो झिरो नसतो तर मग ओ टूच्या टर्म्समध्ये ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर झाली आणि मग ओवरऑल काय असणार तर टू प्लस वन बघा सीईटीचे लोक कर, आपल्याकडून काय एक्सपेक्ट करतात की टू प्लस वनचा सा आन्सर सांगायचं टू प्लस वनचा आन्सर येतो थ्री जे कोणी पण सांगणार आहेच सो हे बघा रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर इन एनो फर्स्ट ऑर्डर इन ओ टू आणि ओव्हरऑल काय झाली थर्ड ऑर्डर झाली सिम्पल चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा काय सांगतोय आपल्याला तर रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन चला सेकंड ऑर्डरची रिॲक्शन आली so, rate so, करे so, है मदे। आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी तर रेट कॉन्स्टंट दिला आहे आपल्याला वन पॉईंट सिक्स टू तर वॉट विल बी रेट ऑफ रिॲक्शन वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट इज टू इन्टू टेनरेस टू मायनस थ्री बघा आता बरेच जण म्हणजे तर सेकंड ऑर्डर कशी सॉल्व्ह करायची आहे काही नाही आहे त्याच्यामध्ये इथे आहे फक्त आपल्याकडे रेट इक्वल टू के इंटू ए का स्क्वेअर दॅट्स इट सेकंड ऑर्डर आहे ना तर पॉवर टू करून टाकायची झालं संपलं आता फक्त व्हॅल्यूज टाकायचे आहेत व्हॅल्यूज काय बघा के ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी आपल्याला वन पॉईंट सिक्स टू इन टू कॉन्सन्ट्रेशन पण दिले ते आहे टू इन्टू टेन रेस टू मायनस थ्री आता त्याचा स्क्वेअर करायचा आहे फक्त त्याचा जर स्क्वेअर केला मी टूचा स्क्वेअर हा असतो आपला फोर टेन रेस टू मायनस थ्रीचा स्क्वेअर हा काही जण लिहून ठेवतील टेन रेस टू नाइन तर तसं नसतं ते पॉवरचं मल्टिप्लिकेशन असतं मायनस थ्री इंटू टू ते येणार मायनस सिक्स आणि इथे येईल वन पॉईंट सिक्स टू ठीक आहे मायनस थ्री आणि टू हे असं असेल टेन रेस टू एक्स रेस टू वाय तर आपण टेन रेस टू एक्स इंटू वाय करतो म्हणून हे मायनस थ्री इंटू टू मायनस सिक्स आता वन पॉईंट सिक्स इंटू फोर काय आलं सिक्स पॉईंट फोर एट विच इज ऑप्शन सी सिक्स पॉईंट फोर एट इंटू टेन रेस टू मायनस सिक्स सर कसं काय पटकन आन्सर काढलेलं आणि काही आन्सर नाही काढलं अप्रॉक्सिमेशन अप्लाय केलं फक्त नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टीन बघा आता थर्टीनमध्ये आपल्याला दिलं आहे हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज सिक्स आवर्स तर हाऊ लाँग विल इट टेक फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन टू डिक्रीज फ्रॉम झिरो पॉईंट फोर टू झिरो पॉईंट वन टू झिरो पॉईंट फोरवरून झिरो पॉईंट वन टूला आपल्याला जायचं आहे तर इतकं होण्यासाठी इतकं ही रिएक्शन जी काही आहे हे होण्यासाठी टोटल टाईम किती लागेल तेवढंच फाईन करायचं आहे आपल्याला बघा आता इथे जर बघितलं ना आपण मी दोन्ही वेळे सांगतो तुम्हाला बघा झिरो पॉईंट फोर आहे झिरो पॉईंट फोरचं हाफ केलं म्हणजे काय झालं झिरो पॉईंट टू झालं झिरो पॉईंट टूचं अजून हाफ केलं म्हणजे काय झालं तर झिरो पॉईंट वन झालं आता आपल्याला दिलेली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आहे ती व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन टू ठीक आहे म्हणजे ह्याच्या आधी आहे ना थोडीशी तर बघा इथे सहा तास लागणार आहेत इथे सिक्स आवर्स लागणार आहेत इथे सिक्स आवर्स लागणार आहेत बरोबर म्हणजे टोटल टाईम किती लागला असता झिरो पॉईंट वन येण्यासाठी झाला असता टोटल टाईम बारा तास आता जर झिरो पॉईंट वन होण्यासाठी बारा तास लागतो आहे तर मग झिरो पॉईंट वन टू होण्यासाठी त्याच्या जवळपासचाच टाईम लागणार की नाही त्याच्या जवळपासचा टाईम म्हणजे काय बघा आता ऑप्शन थ्री थर्टी अवर्स नॉट पॉसिबल फोर आवर्स नॉट पॉसिबल आता बारा तासाच्या जवळपास राहिले टेन पॉईंट फोर आणि नाईन पॉईंट फाय वन तो थोड़ा तर थोडाफार रफ इस्टिमेशन जर अप्लाय केलं तर आपण सांगूच शकतो की आन्सर जे आहे ते टेन पॉईंट फोर टू यायला पाहिजे राईट बघा ना ते जवळचा आन्सर पाहिजे ना आपल्याला जवळचा आन्सर पाहिजे हा एक ऑप्शन झाला डायरेक्ट सॉल्व करायचा नाहीतर सेकंड ऑप्शन काय तर बघा हाफ लाईफ दिली आहे तर हाफ लाईफवरून आपण के काढू शकतो के असणार आपला झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय टी टी हा तो झाला झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय ना सिक्स हा फर्स्ट स्टेप झाली सेकंड स्टेप काय आता तर आपल्याला फाईन करायचं आहे टाइम मग त्यासाठी इक्वेशन आहे आपल्याकडे टी इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री फर्स्ट ऑर्डर आहे की नाही मग टू पॉईंट थ्री नॉट थ्रीला आठवायचं टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय के लॉग ऑफ ए झिरो बाय ए टी इनिशियल मायनस फायनल तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे झिरो पॉईंट फोर आता व्हॅल्यूज टाकायचे आहेत बाकी काही करायचं नाही आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्यात फक्त इथे जर मी व्हॅल्यू टाकली आता तर लॉग ऑफ झिरो पॉईंट फोर अपॉन आज वन पॉईंट झिरो पॉईंट वन टू ह्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येणार आहे लॉग ऑफ बघा आता कॅल्क्युलेशन जर केलं ना तुम्ही तर फोर्टी आणि ट्वेल्व असा ॲज्यूम करा ना डेसिमल पॉईंट दोन शिफ्ट केले फोर्टी अपॉइंट ट्वेल्व्ह आता बाराचा टेबल बारा चोवीस थर्टी सिक्स आणि मग उरले फोर तर ती व्हॅल्यू असेल लॉग ऑफ थ्री पॉईंट थ्री थ्री आणि इथे राहील टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाकी केची व्हॅल्यू आता आहे आपल्याकडे पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय सिक्स ओके पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय सिक्स केलं तर ती व्हॅल्यू असणार आहे झिरो पॉईंट वन 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 फाईव्ह वगैरे बघा कॅल्क्युलेशन आहे रे फक्त मॅथ्स आहे ती फक्त झिरो पॉईंट वन वन फाईव्ह वगैरे ओके आता लॉग ऑफ थ्री पार्ट असला पाहिजे आपल्याला लॉग ऑफ टू थ्री फाईव्ह सेवन हे माहितीच असले पाहिजेत तर मग लॉग ऑफ थ्री आपला येतो अराऊंड झिरो पॉईंट फोर सेवन बरोबर तर मग ह्याची व्हॅल्यू काय असेल आ आरामात त्याच्या आसपासच घेणार ना रे आपण तर मग ती व्हॅल्यू आपण घेऊ झिरो पॉईंट फाईव्ह ठीक आहे त्याच्यापेक्षा थोडीशी पुढची घेतली मी व्हॅल्यू बरोबर आहे ना तीनची जर व्हॅल्यू फोर सेवन आहे तर थ्री पॉईंट थ्री थ्री त्याच्यापेक्षा थोडी पुढे तर झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह फाईव टू एक्झॅक्ट जर बघायला गेलं तर फाईव्ह टूच्या आसपास येईल ती कॉज फोर सेवनमध्ये अजून एकदा फोर सेवन ॲड केले मी तर मग झिरो पॉईंट फाईव इथे टू पॉईंट थ्री नॉट थ्री आणि डिवायडेड बाय झिरो पॉईंट वन वन फाईव्ह तर बघा रे फाईव्हचा डबल काढायचं आहे आता फक्त बास डेसिमल पॉईंट कॅन्सल केले तर मग फाईव्ह का डबल तर दॅट इज टेन पॉईंट फोर टू अगेन सेमच आन्सर येते आहे बघा कॅल्क्युलेट केलं तरी आन्सर मिळणार आहे थोडंफार कॉमन सेन्स अप्लाय केलं तरी आन्सर मिळणार आहे ना चॉईस इज युअर्स कसं आन्सर काढायचं मी तुम्हाला दोन्ही वेने सांगितलं नंतर म्हणाल सरे काय दिलं काही झेपलं नाही तर दोन्ही वेने देतो ऑफिशियली असं आलं पाहिजे अनऑफिशियली तुम्ही डायरेक्ट काढूच शकता ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर आहे आपल्याकडे फोर्टीन बघा टोटल थर्टी सिक्स क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आपल्याला फोर्टीन क्वेश्चन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ए गिव्स बी द रेट कॉन्स्टंट इज झिरो पॉईंट टू फाईव्ह इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज रिड्यूस टू हाफ द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट भाई कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट कॉन्स्टंट राहणार आहे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कसं पण चेंज करा कॉन्स्टंट आहे की नाही तर त्याला तर कॉन्स्टंट ठेवा तुम्ही तो काय असणार अंडर एनी कंडिशन इट विल बी झिरो पॉईंट टू फाईव्ह काय दहा सेकंडचा क्वेश्चन होता दहा सेकंड पण नाही लागणार होते त्याला ओके okay? चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया सिम्पल सांगितलं कॉन्स्टंट आहे रेट कॉन्स्टंट वर्डमध्ये आहे रे की रेट कॉन्स्टंट कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट म्हणजे काय तर त्याची व्हॅल्यू फिक्स पाहिजे आपल्याला ठीक आहे बघा नेक्स्ट वन द रिएक्शन एन टू ओ फाईव्ह गेव ट्वाईस ऑफ एन ओ टू प्लस हाफ ऑफ ओ टू इज फर्स्ट ऑर्डर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन सांगितली आहे आणि रेट कॉन्स्टंट दिलं आहे आपल्याला सिक्स पॉईंट टू टेन रेस टू मायनस फोर तर केची व्हॅल्यू आहे आपल्याकडे ठीक आहे सिक्स पॉईंट टू इंटू रेस टू मायनस फोर केची व्हॅल्यू आहे आणि विचारलं काय बघा तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ रिॲक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन टू ओ फाईव्ह कॉन्सन्ट्रेशन पण दिलं आहे टू ओ फाईव्हचं आपल्याला काय दिलं आहे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे वन पॉईंट टू फाईव्ह तर बघा आता काय रे फर्स्ट ऑर्डर आहे की नाही तर एट इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू ओ फाईव्ह झाला सुटला क्वेश्चन आपला सो सिक्स पॉईंट टू इन टू टेन रेस टू मायनस फोर इन्टू वन पॉईंट टू फाईव्ह बघा सिक्स पॉईंट टू इन्टू वन पॉईंट टू फाईव्ह तर फाय बाय फोर असतं ना रे ते फाय बाय फोर करून टाकायचं तर त्याचं जे आन्सर आहे ते सिक्स पॉईंट टू केलं आहे वन पॉईंट टू फाय म्हणजे वन पॉईंट फाईव्ह ची ॲडिशन केली याच्यामध्ये वन पॉईंट फाईव्ह जर आपण ॲड केला तर सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह येऊन जाईल आन्सर करेक्ट वन पॉईंट टू फाईव्ह ना म्हणजे वन फोर्थ ऍड केला वन फोर्थ सिक्सचा वन फोर्थ असतो वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह जर मी ॲड केला इथे तर तो, तो बनेल सेव्हन पॉईंट सेव्हनच्या आसपास सेवन पॉईंट सेवन म्हणजे झाला सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह ओके होपफुली तुम्हाला लक्षात देते मी हे वन पॉईंट टू फाईव्ह म्हणजे काय केलं रे वन पॉईंट टू फाईव्ह म्हणजे काय केलं मी वनने मल्टिप्लाय केलं आणि पॉईंट टू फायव्ह म्हणजे वन फोर्थ तर सिक्स पॉईंट टूचं वन फोर्थ फक्त ॲड केलं बस आलं आन्सर हाँ बागा 2, 1, बागा हा होता आपला क्वेश्चन नंबर फिफ्टीन क्वेश्चन नंबर सिक्स्टीनमध्ये बघा काय दिले क्वेश्चन नंबर सिक्स्टीन काय आहे तर रेट दिला आपल्याला के रेट इक्वल टू के इन टू ए रेस टू टू बी रेस टू वन सी रेस टू झिरो आणि ओवरऑल ऑर्डर विचारली आहे बघा काय कसा क्वेश्चन आला आहे फक्त काय करायचं आहे आपल्याला ऑर्डरची डेफिनेशन माहित पाहिजे ऑर्डर काय असते तर जे रेट एक्सप्रेशन आपण लिहितो त्या रेट एक्स एक्सप्रेशनमध्ये जी काही पॉवर असेल कॉन्सन्ट्रेशनची जी काही पॉवर असेल ती झाली ऑर्डर मग इथे फक्त ऍडिशन करायची आहे तुम्हाला टू प्लस वन प्लस झिरो टू प्लस वन प्लस झिरो दॅट इज थ्री ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हॅज रेट कॉन्स्टंट वन इंटू टू टेन रेस टू मायनस टू बघा रेट कॉन्स्टंट दिलेला आहे आपल्याला रेट कॉन्स्टंट काय सांगतोय तर के आहे वन इंटू टेन बस टू मायनस टू तर वॉट टाइम विल इट टेक फॉर ट्वेंटी ग्रॅम ऑफ रिॲक्टन टू रिड्यूस टू फाईव्ह ग्रॅम ट्वेंटी ग्रॅमचं फाईव्ह ग्रॅम करायचं आहे बघा ट्वेंटीचं फाईव्ह ग्रॅम म्हणजे ट्वेंटी का पहिला टेन केलं टेन का फाईव्ह केलं तर बेसिकली काय झालं टू टाइम्स टी हाफ फाईन करायचं आहे बस ट्वेंटीचं टेन टेन का फाईव्ह बरोबर फाई तर दोन हाफ लाईफ फाईन काढायचे आहेत तर हाफ लाईफ काय असते आपली टी हाफ टी हाफ इज 0.693 सिक्स नाईन थ्री अपॉन के म्हणजेच काय पॉइंट सिक्स नाईन थ्री अपॉन टेन रेस टू मायनस टू मायनस टूला वर्ड घेऊन गेलो तर टेन रेस टू प्लस टू झाला आता टेन रेस टू प्लस टू इन टू तर ह्याचा आन्सर बनणार आपल्याकडे सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री हा झाला टी हाफ मला पाहिजे काय तर टू टाइम्स टी हाफ म्हणजे ह्याची डबल तर टू टाइम्स टी हाफ काय बनणार आहे सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री इंटू टू वन थर्टी एट पॉइंट सिक्स नेक्स्ट वन बघा आता विच ऑफ द विच ऑफ द फॉलोईंग इज अन एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन बघा हे पॉइंट डायरेक्ट आता टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एटीन काय आहे बघा तर टेक्स्टबुक टेक्स्टबुक ओपन करायचं टेक्स्टबुक ओपन करून त्याच्यामध्ये झिरो ऑर्डर रिएक्शन बघायचे झिरो ऑर्डर रिएक्शनचं एक्झाम्पल तर ते आपल्याला मिळेल डिकम्पोजिशन ऑफ इन टू ओ ओके हे तर बघा हे सुडो ऑर्डरमध्ये सुडो फर्स्ट ऑर्डर आहे राईट हे आत्ता एक क्वेश्चन झाला होता इन टू ओ फायचा पण क्वेश्चन बघितला होता आपण इन टू ओ फायचा पण क्वेश्चन बघितला होता फर्स्ट ऑर्डरमध्ये येतं इन्व्हर्जन ऑफ शुगर येस ती पण सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे ओके तर राहिलेली ही रिएक्शन इन टू ओ दिस इज युअर झिरो ऑर्डर क्वेश्चन नंबर नाईन्टीन इन रिॲक्शन टू टाइम्स एन टू ओ फाईव्ह गेवस फोर एन टू प्लस ओ टू तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ एनओू आणि ओ टूचा रेशो सांगायचा आहे काय सांगायचं आहे आपल्याला डी एनओ टू बाय डी टी एस टू डी ओ टू बाय डी टी हे सांगायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर नाईन्टीनमध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं एक की काय करायचं स्ट्रॉशोमॅट्रिक क्वेप्शनने फक्त डिव्हाइड करायचं मग ते असं वन बाय फोरमध्ये असतं ना हा वन बाय फोर असं इथे काय येणार आहे तर मायनस uh, सॉरी प्लस वन बाय फोर इथे वन बाय वन राईट मग हा फोर इकडे घेऊन गेलो होतो ओवरऑल काय झालं ते हा जो रेट आहे हा रेट ह्याच्यापेक्षा फोर टाइम्स झाला सो रेशो ओव्हरऑल फोर इज टू वन ह्याचा जो रेट आहे ना हावाला हा वाला रेट दिस विल बी फोर टाइम्स ऑफ धिस सो रेशो काय झाला आपल्याकडे फोर इज टू वन नेक्स्ट वॉट इज व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ इट टेक्स फिफ्टीन मिनिट्स फॉर कन्झम्पन ऑफ ट्वेंटी पर्सेंट रिएक्टन छान क्वेश्चन आहे काय बघा खूप इम्पॉर्टंट टाइम बघा फिफ्टीन मिनिट्स आहे आपल्याकडे आणि फिफ्टीन मिनिट्समध्ये काय सांगितलं आहे तर ट्वेंटी पर्सेंट रिएक्शन कंप्लीट होते है. बरेच जण काय चुका करतात आपल्याकडे रेट इक्वेशनही असं आहे के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री टी लॉग ऑफ ए झिरो बाय एटी आता जेव्हा त्यांना ट्वेंटी पर्सेंट दिसतं ना तर ते एटीला काय करतात एटीला ट्वेंटी टाकतात तर अरे तसं नाही आहे ना ते त्यांनी काय सांगितलंय कन्झम्शन झालं आहे ट्वेंटी पर्सेंट आणि आपल्याला इथे हा जो एटी आहे ना हा एटी रिमेनिंग घ्यायचा असतो लक्षात ठेवायला काय की हा जो एटी आहे आपला हा हा रिमेनिंग पार्ट आहे कन्झ्युम झालेला पार्ट नाही आहे ठीक आहे तर मग रिॲक्शन जर ट्वेंटी पर्सेंट संपली आहे तर शिल्लक काय असणार शिल्लक काय असणार आहे तर तो ट्वेंटी ट्वेंटी एटी हंड्रेड मायनस ट्वेंटी राईट इक्वेशन बघा असं बनेल टू पॉईंट थ्री नॉट थ्री वन फिफ्टीन टाईम तर फिफ्टीन आहे इथे काय येणार लॉग ऑफ हंड्रेड मायनस लॉग ऑफ एटी ओके तुम्हाला सर एवढे मोठे लॉग कसे काढणार अरे काही काही डिफिकल्ट नाही आहे बघा सिम्प्लिफाय करा लॉग ऑफ टेन आणि लॉग ऑफ एटीला लॉग ऑफ एट असं करून टाकलं मी तर हे असं म्हणेल ना लॉग ऑफ टेन मायनस लॉग ऑफ एट आता लॉग ऑफ टेन सगळ्यांना माहिती आहे वन असतो बरोबर लॉग ऑफ एट जो आहे तर एट म्हणजे काय झालं रे टू इंटू टू इंटू टू बरोबर म्हणजे टूचा लॉग तीनदा ॲड करायचा मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की लॉग ऑफ टू फाईव्ह सेवन आणि थ्री टू थ्री फाईव आणि सेवन हे लक्षात ठेवायचेच अंडर एनी कंडिशन तर मग लॉग ऑफ टू जो असतो तो येतो अराऊंड झिरो पॉईंट थ्री वन तो मग तो, तो तीनदा ॲड केला तर तो, तो बनेल झिरो पॉईंट नाईन थ्री आणि मग ह्याचा आन्सर काय बनणार तर ह्याचा आन्सर येणार आपल्याकडे झिरो पॉईंट झिरो सेवन आता झिरो पॉईंट झिरो सेवन इंटू टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन फिफ्टीन ह्याचा आन्सर फक्त द्यायचा आहे आपल्याला तर बघा आता त्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलंत ना तर थोडेफार अप्रॉक्सिमेशनच अप्लाय करायचे कसं करायचं बघा हा डेसिमल पॉईंट मी शिफ्ट करतो इकडे हा डेसिमल पॉईंट मी शिफ्ट करतो तर टेन रेस टू मायनस टू झालं हे तर फिक्स आहे ठीक आहे सगळ्यांमध्येच मायनस टू आहे सो काही कट डाऊन करायचं ऑप्शन नाही आता बघा टू पॉईंट थ्री इंटू सेवन ट्वेंटी थ्रीचा टेबल ट्वेंटी थ्रीचा टेबल आला पाहिजे आपल्याला टेबल मस्ट आहेत तर बघा ट्वेंटी थ्रीचा जर टेबल केला तर ट्वेंटी थ्री इंटू सेवन विल बी वन सिक्स्टी वन करेक्ट वन 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 फाईव्ह हाफ असतो आणि मग त्याच्यामध्ये फोर्टी सिक्स ॲड केले वन सिक्स्टी वन आहे वन सिक्स्टी वन म्हणजे व सिक्स्टीन पॉईंट वन अपॉन फिफ्टीन इन टू टेन रेस टू मायनस टू असं येणार ठीक आहे ट्वेंटी थ्रीचा टेबल आहे तो फक्त वन सिक्स्टी वनसाठी आता सिक्स्टीन पॉईंट वन बाय फिफ्टीन जर बघितलं तर त्याचा आन्सर बनेल हा वन पॉईंट झिरो सेवन बघा ना जवळ जाणारं फक्त शोधायचं सो हे so, आन्सर आपल्याकडे येईल वन पॉईंट झिरो सेवन

आन्सर काढायचे नाईंटी पर्सेंट कम्पिटिशनला किती टाईम लागेल ती, ला ती हाफ दिलेला आहे सा थ्री मिनिट्स आणि नाईंटी पर्सेंटसाठीचं टाईम काढायचं आहे बघा हाफ लाईफ फिफ्टी पर्सेंट असते पहिली फर्स्ट हाफ लाईफ सेकंड हाफ लाईफ जर केलीत तर उरलेल्या फिफ्टीचा हाफ उरलेल्या फिफ्टीचा हाफ म्हणजे काय ट्वेंटी फायव्ह मग फिफ्टी प्लस ट्वेंटी फाय झालं सेवंटी फाईव्ह आता उरलेलं काय उरलेलं आहे ट्वेंटी फाईव्ह त्याचा हाफ घेतला तर तो बनेल ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह मग ते येईल एटी सेवन पॉईंट फाईव्ह एटी नेक्स्ट पॉईंट फाईव्ह हाफ घेतला नेक्स्ट 12.5 पॉईंट फाईव्हचा हाफ तर तो येतो सिक्स पॉईंट टू फाईव्ह म्हणजे ते येईल 93.725 थ्री पॉईंट सेवन टू फाईव्ह अँड सो ऑन बरोबर आता 90% पर्सेंट हे इथे येतं कुडतडी हे बघा हे इथे येणार आहे इथे कुठेतरी असेल ना करेक्ट म्हणजे काय तर तीन हाफ लाईफ होऊन गेलेत आता एक हाफ लाईफ तीन मिनिट सांगितले तर उरलेले हाफ लाईफ बघा ॲड करून टाकू आपण इथे एक थ्री इथे एक थ्री बरोबर आणि फर्स्ट थ्री तर आहेच आहे फिफ्टी होण्यासाठी थ्री सेवन्टी फाय होण्यासाठी थ्री एटी सेवन होण्यासाठी थ्री आणि आता त्याच्यापुढे थोडंसं त्याच्यापुढे थोडंसं करेक्ट सो so, ओवरऑल नाईन प्लस काहीतरी टाईम येईल नाईन प्लस टाईम येतो आहे म्हणजे पहिले तर दोन ऑप्शन कटडाऊन झाले हा आणि हा कट डाऊन झाला बरोबर आता राहिले हे दोन ऑप्शन नाईन पॉईंट नाईन आणि नाईन पॉईंट वन तर आता तुम्ही कम्पेअर कराणार आहे एटी सेवन आणि नाइन्टी थ्री त्याच्यामध्ये आहे की नाही नाईन्टी त्याच्यामध्ये जर नाईन्टी असेल तर ह्याचा आन्सर पण ते पुढे जाणार आहे खूप पुढे जाणार आहे हे इतकं जवळ असेल का नाईनच्या तर नाही लॉजिक आहे ते इतक्या जवळ नसणारच आहे आन्सर तर ऑप्शन कोणता बनेल हावाला करेक्ट बनेल ठीक आहे ओके हे झालं हे झालं आपला शॉर्टकट जो पटकन सॉल्व्ह करायचा आणि हाच अप्लाय करायचा हेच अप्लाय करायचं बट तरी जर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर करायचा असेल इफ यू वॉन्ट टू फाईंड एक्झॅक्ट आन्सर मी अख्खं कॅल्क्युलेशन नाही करणार इथे ठीक आहे बघा कसं येईल ते के जी व्हॅल्यू आहे के के तो 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 विल बी जीरो पॉइंट सिक्स नाइन थ्री अपॉन थ्री आस ठीक है तो ये तो टू थ्री वन जीरो पॉइंट टू थ्री वन बराबर आता जर फाइन कराए अपने काइन कराए अपने टी फाइन कराए तो टी विल बी टू पॉइंट थ्री नॉट थ्री अपॉन जीरो पॉइंट टू थ्री वन इंटू लॉग ऑफ ए जीरो बाय ए बघा आता ए झिरो बाय एटी काय असेल हंड्रेड प काय तर नाईंटी पर्सेंट कम्प्लिशन आहे नाईंटी पर्सेंट कम्प्लिशन झालं आहे म्हणजे एटी काय झालं आता बघा मगाससारखंच नाईन्टी पर्सेंट तो कम्प्लीट आहे मग तो बचा क्या बचा टेन राईट सो लॉग ऑफ हंड्रेड अपॉन टेन इथे येणार लॉग ऑफ हंड्रेड बाय टेन दॅट इज टेन बरोबर लॉग ऑफ टेन राहणार अरे लॉग ऑफ टेन म्हणजे आलं वन सो ओवरऑल आन्सर आलं टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन झिरो पॉईंट टू थ्री वन बघा हे याचा आन्सर काय बनणार आहे रे पूर्ण दहाच्या आसपास येणार ना आन्सर मल्टिप्लाय करून बघा डायरेक्ट दहाच्या आसपास आन्सर असलं पाहिजे दहाच्या आसपास म्हणजे आपलं ऑप्शन आहे नाईन पॉईंट नाईन ठीक आहे दोन्ही वेळेने सांगितलं म्हटलं होतं की कॅल्क्युलेट नाही करणार बट काय आता तुमच्यासाठी आपण करून टाकू दे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन होता हा हे कशासाठी माहित नाही मला क्वेश्चन नंबर ट्वेंटी टूला ला जाऊया आता बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू काय आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हॅज रेट कॉन्स्टंट झिरो पॉईंट झिरो झिरो एट वन थ्री मिनिट पर मिनिट बरोबर आहे काय दिलं आहे रेट कॉन्स्टंट दिलाय आहे तर आपल्याला काय फाईन करायचं आहे सिक्स्टी पर्सेंट कम्प्लिशनसाठी लागणारा टाईम सिक्स्टी पर्सेंट कम्प्लिशनसाठी रिक्वायर्ड असलेला टाईम आपल्याला फाईन करायचा आहे ओके चला तर मग कॅल्क्युलेट करून टाकू आपण सी आपल्याकडे इक्वेशन आहे टी इक्वल टू फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टू पॉईंट थ्री नॉट थ्री 2.303 अपॉन के लॉग ऑफ ए झिरो बाय ठीक आहे सिक्स्टी पर्सेंट कंप्लीशन म्हणजे आता विचार करा पटकन सांगितलं गेलं लग पाहिजे तुमच्याकडून की जर सिक्स्टी पर्सेंट झालंय म्हणजे 40 शिल्लक राहिला आता आम्हाला हे माहिती आहे सिक्स्टी संपला म्हणजे 40 राहिला तर मग टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन हा आहे झिरो पॉइंट झिरो झिरो एट वन थ्री 0.00813 log of 100 upon log of 40 ऑफ हंड्रेड अपॉन लॉग ऑफ बरोबर लॉग ऑफ हंड्रेड अपॉन लॉग ऑफ 40 तर दॅट इज 10 बाय 4 झिरो झिरो कॅन्सल करू टेन बाय फोर ऑर फाय बाय टू ठीक आहे मी डायरेक्ट लिहितो इथे लॉग ऑफ फाय बाय टू आता लॉग ऑफ फायग log लॉग ऑफ टू परत रिपीट करतो हे लॉग अंडर एनी कंडिशन आपल्याला आलेच पाहिजेत त्याला ऑप्शन नाही मग का रहे तर मग लॉग ऑफ फाईव्ह आणि लॉग ऑफ टू काढायचं आहे तर लॉग ऑफ फाईव्ह मायनस लॉग ऑफ टू गेला आपण इथे आता लॉग ऑफ फाईव्ह मायनस लॉग ऑफ टू जर केलं फाईव्ह असतो झिरो पॉईंट सिक्स नाईन आणि टू असतो थ्री वन तर ह्याचा आन्सर जे आहे ते येणार आहे आपल्याकडे काय का राहिलात झिरो पॉईंट थ्री एट ठीक आहे हा वाला पाठ आणि हा इकडचा ॲज इट इज कंटिन्यू करू आता इथे टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन हा जो झिरो पॉईंट झिरो झिरो एट वन थ्री आहे त्याला मी लिहितो एट पॉईंट वन थ्री आणि इथे बघा किती दिवसेंबर पॉईंट शिफ्ट केले तीन केले ना मग तो झाला मायनस थ्री आता तो वर जाऊन प्लस करून टाकायचा आहे तो मग ओवरऑल बघा असेल टू पॉईंट थ्री अ एट पॉईंट वन थ्री इन टू झिरो पॉईंट थ्री एटला चला उद्या नाही मारत पाहिल्या झिरो पॉईंट थ्री एट लिहितो इन टू हा तेन्स टू थ्री आहे ठीक आहे आता अजून कॅल्क्युलेशन पुढे मग यायला पहिलं छोटं करतो जरा आता कॅल्क्युलेशन आहेत रे कॅल्क्युलेशन आहेत फक्त टू पॉईंट थ्री इन्टू झिरो पॉईंट थ्री एट केलं तर त्याट इज म्हणजे टू पॉईंट थ्री एट म्हणजे काय थ्री पॉईंट एट घेतो मी आता तर एट येईल ते आसपास टू पॉईंट थ्री इंटू झिरो पॉईंट थ्री एटला मी घेतलं थ्री पॉईंट एट आणि एट पॉईंट थ्री एट पॉईंट वन आता टू इन्टू थ्री टू इंटू फोर टू इंटू फोर एट एट बाय एट वन आणि राहिलं इकडे टेन रेस्टू टू बरोबर म्हणजे अप्रॉक्झिमेटली आन्सर कोणाच्या आसपास आलं पाहिजे तर हंड्रेडच्या आसपास हंड्रेडच्या आसपास कोण आहे नाइंटी एट बरोबर नाही नाही नाईन्टी एट कसा चालेल तो तर खाली आला ना हंड्रेडपेक्षा कमी आला आपली इथली व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे टू पॉईंट थ्री इंटू थ्री पॉईंट एटची व्हॅल्यू जी आहे ती एकपेक्षा जास्त जास्त जाणार आहे ना लॉजिकली विचार करा रे थोडं लॉजिकली विचार केला तर मग ती हंड्रेडपेक्षा जास्त येईल हे तर कट झालेच होते हे दोन राहिले होते त्या दोनमध्ये पण जो आन्सर आहे दॅट शूड एक्सीड हंड्रेड का व्हॅल्यू बिकॉज हंड्रेड तर इथूनच येतोय आणि प्लस इथून कंट्रीब्युशन सो हंड्रेड प्लस समथिंग आन्सर असणार आहे सो इथे येईल वन 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 टू पॉईंट सेवन बघा मी प्रिफर करतो की जेवढं तुम्ही ॲप्रॉक्सिमेशन अप्लाय कराल तेवढं चांगलं आहे ठीक आहे का कारण आपल्याला टाईम ता कमी आहे एक्झॅक्ट आन्सर काढायला इतका वेळ नाही आहे तर ता टाईम कमी आहे तर त्यानुसारच टाइम युटिलायझेशन करायचं सो मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेशन दाखवतो इथे डायरेक्ट ओके बाकी एक्झॅक्ट आन्सर तर तुम्ही काढूच शकता बघा आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री बघा काय दिलं आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्रीमध्ये अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज सेवेंटी फाय पर्सेंट कंप्लीटेड सेवेंटी फाय पर्सेंट कंप्लिशन दिलं आहे त्यांनी सिक्स्टी मिनिट्समध्ये मग अशीच आपण बघितलं सेवंटी फायव्ह पर्सेंट कंप्लिशन म्हणजे काय झालं तर दोन हाफ लाईफ झाले आपल्या बरोबर एक फिफ्टी आणि नेक्स्ट ट्वेंटी फाय म्हणजे सेवेंटी फाय तर सेवेंटी फाय पर्सेंट कम्प्लिशनला आपल्याकडे दोन हाफ लाईफ असतात आणि दोन हाफ लाईफ म्हणजे सिक्स्टी मिनिट्स सांगितले त्यांनी सांगितले त्यांनीच सिक्स्टी मिनिट तर मग हाफ लाईफ काय झाली रे त्याचं हाफ करून टाकायचं थर्टी मिनिट्स काही कॅल्क्युलेशन नाही नाहीत सेव्हन्टी लागतो आहे सिक्स्टी मिनिट्स तर फिफ्टीला लागणार आहे त्याचं हाफ थर्टी मिनिट्स नक् नेक्स्ट बघू आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन डिक्रीजेस फ्रॉम झिरो पॉईंट टू टू झिरो पॉईंट वन इन हंड्रेड मिनिट्स बघा इथे पण हाफ लाईफ बेस्टच क्वेश्चन आहे झिरो पॉईंट टू तर झिरो पॉईंट वन झालं आहे म्हणजे हाफ झालं तर मग आपल्याला हाफ लाईफ मिळाली हंड्रेड मिनिट्स आता फॉर धिस रेट कॉन्स्टंट अरे इक्वेशन आहे आपल्याकडे डायरेक्ट के इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन टी हाफ बरोबर बाड़। तर मग काय आता टी हाफ म्हणजे घ्यायचंय हंड्रेड हंड्रेड म्हणजे टेन रेट्स टू म टू आणि सिक्स नाईन पॉईंट सिक्स नाईन थ्रीला लिहितो मी सिक्स पॉईंट नाईन थ्री इन टू रेस टू मायनस वन ठीक आहे बरेच जण हे लक्षात येत नसेल तर बघा समजून घ्या की व्हॅन यू शिफ्ट डेसिमल पॉईंट टुवर्ड्स राईट जेव्हा राईटला शिफ्ट करता उजव्या साईडला शिफ्ट करता ना तेव्हा मायनस करायचं आणि डाव्या साईडला शिफ्ट केलं लेफ्टला की मग प्लस करायचं ठीक आहे मी राईटला शिफ्ट केला म्हणून मायनस केलं आणि इथे घेतला टेनरस टू टू आता हा टेनरस टू टू वर गेला की मायनस टू झाला मायनस टू मायनस वन मायनस थ्री सिक्स पॉईंट नाईन थ्री इन टू रेस टू काय बनणार आहे मायनस थ्री एक ऑप्शन येस ऑप्शन नंबर सी चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया क्वेश्चन आहे क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह काय दिलं आहे बघा याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक रिॲक्शन दिलेली आहे ओके आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी तर क्वेश्चन नंबर इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल एचं कॉन्सन्ट्रेशन डबल गौंसेंट् केलं तर ॲट कॉन्स्टंट बी तर काय होतं रेट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन इंक्रीजेस बाय फॅक्टर फोर ठीक कॉन्सन्ट्रेशनला टू टाइम्स चेंज केलं रेट फोर टाइम्स चेंज झाला म्हणजे काय रिलेशन आलं ऑर्डर झाली आपली टू स्क्वेअर पॅटर्नमध्ये झालं की नाही टूचा स्क्वेअर असतो तो तर ऑर्डर इथे झाली टर्म्स टर्म्समध्ये टू आता बीला बघू आपण इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डबल केलं तर रेट काय होतं डबल होतंय कॉन्सन्ट्रेशन डबल केलं रेट डबल झालं सेम प्रपोर्शनमध्ये चेंज झाला तर मग ऑर्डर झाली आपली वन ऑर्डर काय झाली वन झाली तर बघा आता इक्वेशन ए रेस टू टू बी रेस टू वन ए रेस टू टू बी रेस टू वन इट इज इट इज ऑप्शन डीमध्ये आहे ते ओके क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स बघूया आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्समध्ये काय दिले बघा हा असाच क्वेश्चन आई गेस आधी पण आला होता तरी पण सॉल्व करू आपण क्वेश्चन आला आहे तर सोडायचा नाही किती पण वेळा सॉल्व्ह झालेला असेल हा एम कायम ठेवायचा तुम्ही एक बुक घेता सॉल्व्ह करता नवीन बुकला जाता अजिबात नाही एक बुक दहा वेळा सॉल्व्ह करा इतकं परफेक्शन आणा इतकं परफेक्शन आणा की झोपेतून उठवलं तरी आन्सर करता आलं पाहिजे त्यामुळे क्वेश्चन समोर आला, आला की तो सॉल्व करायचाच ओके बघा आता इथे काय दिलं त्यांनी रेट लॉ दिलेला आहे आपल्याला रिॲक्शनसाठी ठीक आहे आणि रेट कॉन्स्टंट पण सांगितलं आहे म्हणजे के सांगितलं आहे राईट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनओबीआर पण सांगितलं म्हणजे हे पण सांगितलं आहे अरे राहिलं काय मग काय काहीतरी डिफिकल्टी ठेवायची बट नाही चला रेट इक्वल टू के इन टू एनओबीआर का स्क्वेअर तर मग व्हॅल्यूच रे फक्त केची व्हॅल्यू आहे वन पॉईंट सिक्स टू आणि कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे टू इन टू टेनरस टू मायनस थ्री का स्क्वेअर दोनचा स्क्वेअर असतो चार टेन रेस टू मायनस थ्रीचा स्क्वेअर असतो टेन रेस टू मायनस सिक्स मग अशीच बोललो आहे तुम्हाला नाईन करायचा नाही आहे आणि इथे आला वन पॉईंट सिक्स टू वन पॉईंट सिक्स टू इन टू फोर ते काय येणार आहे ऑप्शन सिक्स पॉईंट फोर एट इन टू टेन रेस टू मायनस सिक्स ठीक आहे बघा सगळं दिलं होतं आन्सर काढलं नेक्स्ट क्वेश्चन इथे काय दिलं आपल्याला इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एटी सेवन पॉईंट फाईव फाईव्ह पर्सेंट ऑफ रिएक्टंट इज कन्व्हर्टेड टू प्रोडक्ट इन वन सेकंड मिनिट्स बघा इथं इथे आता मी असं ॲझ्युम करतो इथे की इथे आहे ना काहीतरी टायपिंग मिस्टेक आहे वन सेकंड मिनिट्स कसं काय ठीक आहे बघू पुढे द रेट कॉन्स्टंट फॉर रिएक्शन इज गिवन बाय द रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन इज गिवन बाय सी इथे आहे ना आपल्याला काय इक्वेशन असं इक्वेशन यूज करू शकतो आपण टी हाफ टी एफ इक्वल टू सिक्स झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन के मी हे काय इक्वेशनचा विचार केला माहिती आहे का तर इथे आपल्याला हा जी ही जी व्हॅल्यू दिली आहे ना रे एटी सेवन पॉईंट फाईव्ह तर ह्याच्याहून मला असं झालं की इथे टी एफचं रिलेशन असणार का मी मग सांगितलं तुम्हाला फिफ्टी सेवन्टी फाईव्ह एटी सेवन पॉईंट फाईव्ह नाईन्टी थ्री पॉईंट टू फाईव्ह नाईन्टी थ्री पॉईंट सेवन टू फाईव्ह हे हे अशा व्हॅल्यू आल्या की समजून जायचं काहीतरी हाफ लाईफचं असणार काहीतरी हाफ लाईफचा असणार प्लस ऑप्शनमध्ये पण दिसतं आहे मला सिक्स पॉईंट सिक्स नाईन थ्री विच मीन्स त्याच्याशीच रिलेटेड आहे तर बघा एटी सेवन पॉईंट फाईव्हमध्ये किती हाफ लाईफ येतात वन टू आणि थ्री म्हणजे हा जो टाईम असणार ना एटी सेवन पॉईंट फाईव्हला जो रिक्वायर्ड टाईम असेल तर तो असणार आहे थ्री टाईम्स टी हा थ्री टाईम्स टी हा ओके आता बघा मला ऑप्शनमधून फाईव्ह दिसतंय फिफ्टीन दिसतं आहे ओके ओके म्हणजे हे हे असं आहे बघा हे असं आहे ना वन वन सेकंड मिन मिनिट जे दिलं आहे तर दॅट शुडन बी वन सेकंड मिनिट्स वन एस वन एस असं घेऊन मी समजू आपण असं समजूया की फिफ्टीन मिनिट्स येते ठीक आहे कारण इथे पण फिफ्टीन मिनिट्स देते तर फिफ्टीन मिनिट्स टाईम लागतो आहे आपल्याला ठीक आहे टायपिंग एरर आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं आहे एटी सेवन पॉईंट फाईव्हला फिफ्टीन मिनिट्स लागत आहेत म्हणजे काय झाल्या तीन हाफ लाईफ फिफ्टीन मिनिट्समध्ये आहेत म्हणजे एक हाफ लाईफ काय झाली रे पंधरा मिनिटाच्या तीन हाफ लाईफ आहे म्हणजे एक एक हाफ लाईफ झाली फाय मिनिट्सची बरोबर एक हाफ लाईफ काय झाली फाय मिनिट्सची झाली तर मग केची व्हॅल्यू काय बनणार से इथून केची व्हॅल्यू काय बनणार तर पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन फाय पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन फाईव्ह म्हणजे हे झालं ऑप्शन ए ठीक आहे इथलं फक्त हे समजून घ्या हा सेकंड जे आहे ना ते सेकंड नाही आहे सेकंड कॅन्सल करा आणि इथे फिफ्टीन लिहून टाका फिफ्टीन मिनिट्स ऑल राईट बघा नेक्स्ट क्वेश्चन करूया आता नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी इथे थोडीशी मला जागा करून घेतो साईडला करू आपण हा कोणता होता हा होता आपला क्वेश्चन नंबर काय होता ट्वेंटी सेवन ओके क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन केला इकडे आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट बघूया वॉट इज मॉलिक्युलरिटी अँड ऑर्डर अरे काय नाही सॉल्स नाही करायचं बाबा मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर मॉलिक्युलरिटी काय असते तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिॲक्टिंग किती मॉलिक्युल्स रिॲक्ट करतायत ही झाली आपली मॉलिक्युलरिटी तर बघा इथे वन अँड वन टू मॉलिक्युल्स रिॲक्ट करत आहेत माझे ठीक आहे दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट करत आहेत आणि काय विचारलं आहे ऑर्डर ऑर्डर तर इथून मिळते ना रेट इक्वेशनमधून रेट इक्वेशन काय आहे तर रेट इक्वल टू के इंटू ओ थ्री रेस टू वन ओ रेस टू वन म्हणजे काय झालं ते पण टू झालं सो टू अँड टू आलं टू अँड टू आहे का सी ऑप्शन सी टू अँड टू मॉलिक पण टू आहे आणि ऑर्डर पण टू आहे ओके हे इथेच ठेवतो क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज फिफ्टी पर्सेंट कम्प्लीटेड फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे ना फिफ्टी पर्सेंट कम्प्लीट झाली आपली किती वेळात सिक्स्टीन मिनिट्समध्ये सोळा मिनिटमध्ये झाली आहे तेवढी कम्प्लीट तर द पर्सेंटेज ऑफ रिॲक्टन विल रिॲक्ट इन थर्टी टू मिनिट्स अरे काय डबल ऑफ हाफ लाईफ आहे फक्त दोन हाफ लाईफ ॲड केल्या दोन हाफ लाईफ ऍड केल्या म्हणजे काय फर्स्ट होती फिफ्टीला सेकंड होती ट्वेंटी फायला फिफ्टी प्लस ट्वेंटी फाय ते झालं सेवन्टी फाय विच इज ऑप्शन डी बरोबर बघा इथे समजून घ्या काही जण ट्वेंटी फाय मार्क करून येतील तर त्यांनी विचारलंय काय द पर्सेंटेज ऑफ रिॲक्टन दॅट विल रिॲक्ट ठीक आहे आता हा सेम क्वेश्चन थोडासा फिरवून असाही आला असता तर पर्सेंट ऑफ रिॲक्टंट रिमेनिंग पर्सेंट ऑफ रिॲक्टंट रिमेनिंग जर आलं ना रिमेनिंग काय असणार आहे रिमेनिंग ट्वेंटी फाय असणार आहे ठीक आहे हे नीट समजून घ्या तुम्ही घुमवून फिरवून टाकतात क्वेश्चन कधीतरी दिसताना सोप्पं दिसतं बरं एखादा वर्ड वेगळा असतो रिमेनिंग ट्वेंटी फाईव्ह आणि रिॲक्ट किती झाला आहे रिॲक्ट झाला आहे सेवंटी फाईव्ह ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जायचं बघा ऑलमोस्ट लास्ट सेशन पण लास्ट पार्टमध्ये आलो आहे आता होपफुली तुम्ही आत्तापर्यंत कंटिन्यू करताय आणि याच्यापुढे पण कंटिन्यू करत राहाल फास्ट फास्ट सॉल्व करायचं आहे तुम्हाला पटापट सॉल्व करायचं आहे जर तुम्हाला हा स्पीड स्लो वाटला तुम्ही रेकॉर्डिंग बघताय तुम्हाला ऑप्शन आहे टू एक्समध्ये बघा फास्ट बघा मी मे, मी सगळ्यांना असा सगळ्यांचा विचार करून सॉल्व करतो आहे ना त्यामुळे थोडंसं स्लो सॉल्व्ह करतो आहे सो इफ यू फाईंड की स्लो आहे टू एक्सला जायचं आणि पटापट बघून संपवायचं ठीक आहे बघा आता ट्वेंटी नाईनमध्ये अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज फिफ्टी पर्सेट सेमच क्वेश्चन है ओके ट्वेंटी नाइन रिपीट इतना सेम है थर्टी बगू आप थर्टी क्वेश्चन नंबर थर्टी इतने बढ़ाए द रिशक्शन ट्वाइस ऑफ एनो टू सी एल Z झेड झेड न सेल टू आल यस टॉइसोमेट्री तो कई फाइंड नहीं कराएगी सो इतें टू है तो इतने टून न सो ट्वाइस ऑफ एनो टू सी एल गिव्ह ट्वाइस ऑफ इनो टू प्लस सी एल दोन स्टेप दिलेले आहेत आपल्याला रिएक्शनमध्ये आणि काय विचारलंय रिएक्शन इंटरमिजिएट कोण असेल रिएक्शन इंटरमिजिएट कोण असतो रिएक्शन इंटरमिजिएट तो असतो जो रिएक्टनमध्ये पण दिसत नाही आणि प्रॉडक्टमध्ये पण दिसत नाही काय सांगितलं मी तुम्हाला रिएक्शन इंटरमिजिएट तो असतो जो तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोन्हीमध्ये दिसणार नाही रिएक्टनमध्ये पण नाही आहे आणि प्रॉडक्टमध्ये पण नाहीये तर तो असतो आपला इंटरमिजिएट आता इथे जर बघाल हा रिएक्टंट आहे येस हा प्रॉडक्ट आहे येस हा 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 कुठेच नाही आहे बरोबर हा रिएक्टंट आहे येस हा बघा हा कुठेच नाही आहे आणि हा पण प्रॉडक्ट आहे हा पण प्रॉडक्ट आहे तर काय झाला रे हा जो सर्कल केला आहे सर्कल केला आहे सी एल सी एल झाला आपला इंटरमिजिएट ठीक आहे जो कॅन्सल आउट होऊन जातो तो झाला आपला इंटरमिजिएट नेक्स्ट थर्टी वन द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन रेट कॉन्स्टंट दिल फर्स्ट ऑर्डर सा तो विचार लें हाउ लॉन्ग विल इट टेक फॉर फाइव ग्रैम ऑफ रिएक्टन टू रिड्यूस टू थ्री ग्रैम फाइव ज थ्री होने लगना टाइम बगा टी इवल टू टू पॉइंट थ्री नॉट थ्री बाय के लॉग ऑफ टू पॉइंट थ्री नॉट थ्री बाय टी लॉग ऑफ ए जीरो बाय एटी ए जीरो अपॉन एटी ठीक है त्या व्हॅल्यूज बघा टाकल्या आपण टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन वन पॉईंट वन फाईव्ह इन टू टेनरस टू मायनस टू इथे येईल लॉग ए झिरो म्हणजे काय इनिशियल तर ते आहे आपल्याकडे फाईव्ह एटी आहे थ्री आता बघा लॉग ऑफ फाईव्ह मायनस लॉग ऑफ थ्री करायचं अगेन लॉग ऑफ फाईव्ह थ्री माहीत असले पाहिजेत लॉग ऑफ फाईव्ह असतो झिरो पॉईंट सिक्स नाईन आणि लॉग ऑफ थ्री घेणार आपण झिरो पॉईंट फोर सेवन तर ह्याचा आन्सर बनेल आपल्याकडे झिरो पॉईंट टू टू इन टू इथे आहे 2.303 इथे खाली असेल वन पॉईंट वन फाईव्ह इंटू 2 टू मायनस टू आता बघा ह्याचा आन्सर काढायचा आपल्याला फक्त तर मायनस टूला मी वर घेऊन जातो 2 ला वर घेऊन गेलो आणि ह्यांच्यामध्ये हे कट जर केला आपण 1.15 आणि 0.22 पॉईंट तर इथे झिरो पॉईंट टू शिल्लक आपण तर हे बनेल टू पॉईंट थ्री नॉट टेन रेस टू टू म्हणजेच हंड्रेड ठीक आहे सो हंड्रेड इंटू झिरो पॉईंट टू तो बनेल ट्वेंटी आणि ट्वेंटी इंटू टू पॉईंट थ्री तर ते बनेल फॉर्टी सिक्स म्हणजे काय आता तुम्ही असं फोर्टी सिक्स आलो इथे ऑप्शनच नाही आहे तर बघा नाही मी थोडे ॲप्रॉक्झिमेशन लावतोय की नाही मग ते जरा जवळपास आन्सर जाणार आहे तर मग ह्यातलं हायएस्ट हे ऑप्शन फोर्टी फोर येईल ठीक आहे एक्झॅक्ट सॉल्व केलं तर बघा एक्झॅक्ट सॉल्व्ह केलं तर एक्झॅक्ट आन्सर मिळेल आता सभाऊ इथे अप्रॉक्झिमेशन लावणं चुकीचं ठरेल सर तुम्हीच मगाशी म्हटला होता की अप्रॉक्सिमेशन लावा आता तुम्हीच म्हणताय नका लावू तर रिझन समजून घ्या इथे जे ऑप्शन्स आहेत ना त्या ऑप्शन्सवर फोकस करा हे जे ऑप्शन्स आहेत ना इतके जवळजवळ दिलेत इतके जवळजवळ आहेत ना की इथे अप्रॉक्सिमेशन लावणं हे खूप मोठी रिस्क असेल आणि ही रिस्क आपण नाही प्रिफर करणार आहे रे आपल्याला सीओपी पी मिळवायचं की नाही एक एक क्वेश्चन जरी चुकला एक क्वेश्चन तरी आपली रँक खूप मोठी डिफरन्सने जाते खाली मग थोडासा इथे विचार करायचा की अरे ऑप्शन खूप जास्त आहेत जर इतके ऑप्शन जवळ दिले तर थोडंसं सांभाळून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा थोडासा सांभाळून क्वेश्चन सॉल्व करायचा सा और हे बघा इव्हन इव्हन मी थोडंसं इथे वेगळ्या वेने जरी केलं वेगळ्या वेने म्हणजे काय हे बघा ह्याला कटडाऊन नाही केलं कटडाऊन आपण दुसऱ्याला करू ना तरी आन्सर मिळेल मला इथेच तुम्हाला सांगता सांगताच सुचलं ते वन पॉईंट वन फाई अरे वन पॉईंट वन फाई का डबल इज टू पॉईंट थ्री नाट पॉईंट टू टूला का कॅन्सल करतो आहे मी इथे टू आला इथे टू आला ठीक आहे तर इथे राहणार काय इथे मग इथे टू येणार आणि इथे झिरो पॉईंट टू टू येणार आता झिरो पॉईंट टू टू इन्टू टू इंटू हंड्रेड तो तर फोर्टी फोर आला आला आलं आलं आन्सर आलं ॲप्रॉक्सिमेशन पण रिक्वायर नाही आहे आणि कॅल्क्युलेशन सोपे ठीक आहे बघा जायचं नेक्स्ट क्वेश्चनला चला जाऊया Okay. आता कशी ते ऑनलाईन कोणत्याही समोरून बोलत असतो ऑफलाईनमध्ये तेव्हा सवय असते एक विचारायची जायचं का पुढे मग आत्ता इथे काही विचारता नाही ना पण तुम्ही सांगत चला तिकडून जायचं आहे आपल्याला पुढे ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ फॉर रिॲक्शन फोर एन एच थ्री प्लस फाय टाईम्स ओ टू गेज फोर एन ओ प्लस सिक्स एच टू ओ आता ह्या रिॲक्शनमध्ये त्यांनी काय दिले बघा रेट ऑफ डिसॲपेअरन्स दिला आहे आपल्याला कोणाचा दिला आहे तर एन एच थ्रीचा म्हणजे हे दिलं आहे आपल्याला डी एन एच थ्री डी एन एस थ्री बाय डी टी दिला आहे किती दिला आहे तो तो दिला आहे थ्री पॉईंट सिक्स इन टू टेन रेस टू मायनस थ्री okay. ओके आणि काय विचारलं आहे तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ उफ वॉटर विचारलं आहे फॉर्मेशन ऑफ वॉटर म्हणजे हे डी एच टू बाय डी टी ठीक आहे हा मायनसमध्ये ही व्हॅल्यू दिली आहे आणि ही व्हॅल्यू फाईन करायची आणि रिलेशन बघा रिलेशन सांगितलं मगाशी वन बाय फोर इथे येणार वन बाय फोर इन टू हीवाली व्हॅल्यू डी एन एस टी बाय डी टी तर मी डायरेक्ट डायरेक्ट टाकतो रे डी एन एस टी बाय डी टीची व्हॅल्यू तर वन बाय फोर इंटू थ्री पॉईंट सिक्स इन्टू टेनरस टू मायनस थ्री विल बी इक्वल टू एच टू ओसाठी आहे सिक्स तर मी इथे असेल वन बाय सिक्स इन्टू आपल्याला हे जे फाईन करायचं त्याला म्हणू आपण एक्स वन बाय सिक्स इंटू एक्स ओके जिथे जे माहीत नसतं तिथे एक्स टाकायचं कारण आपली पण एक्स कुठे आहे आपल्याला काहीच माहीत नसतं म्हणून एक्स टाकून द्यायचं ओके okay? तर आता हा सिक्स इकडे घेऊन जाऊ आपण सिक्स अपॉन फोर इन टू थ्री पॉईंट सिक्स इन टू टेनरस टू मायनस थ्री इक्वल टू एक्स आता ह्याचा आन्सर काय बनणार याचा आन्सर बनणार सिक्स बाय फोर म्हणजे थ्री बाय टू थ्री बाय टू इथे थ्री पॉईंट सिक्स ला गेलं तर ते वन पॉइंट एट वन पॉईंट एट इन्टू थ्री तर फायव्ह पॉईंट फोर ए फाय पॉईंट फोर इंटू टेनरस टू मायनस थ्री कॅल्क्युलेशन मॅथ्स आहे फक्त बास राईट बघा नेक्स्ट आहे द हायस्ट पीक इन एनर्जी प्रोफाईल डायग्राम फॉर मेकॅनिझम अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ टर्सडी विटाल ब्रोमाइड बघा ह्याला थोडंसं ऑर्गॅनिक पण माहित पाहिजे आपल्याला टर्शडी ब्युटाईल ब्रोमाइड टर्शरी ब्युटाईल जेव्हा कंपाऊंड असतो टर्शरी ब्युटाईल हा असे नऊ धीस रिएक्शन गोज थ्रू कार्बोगायटाईन फॉर्मेशन इथे काय बनतो आपल्याकडे कार्बोगायटाईन बनतो नाही एस एन वन रिएक्शन इफ यू रिमेंबर एस एन वन एस एन टू तर त्यातली रिएक्शन येते पहिला कार्बोगायटाईन बनतो आणि मग त्याच्यावरती अटॅक होतो इथे पहिला बी आर मायनस निघून गेला मग त्याच्यावरती ओ एच ने अटॅक केलं आणि मग इथून आपल्याकडे हा डायरेक्ट फुड प्रोडक्ट बनतो ओके ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे बोर्ड जे प्रिपेअर करतायत एस एन वन एस एन टू हायली इम्पॉर्टंट रिॲक्शन या वर्षीच्या बोर्डमध्ये आहे ह्या वर्षीच्या नाही म्हणजे आधीच्या पण बोर्डमध्ये आलेलंच आहे दरवर्षीच येतं ऑलमोस्ट ओके इथे आपण ह्याच्यावर फोकस करू तर बघा इथे ही रिॲक्शन स्लो असते ही रिॲक्शन स्लो असते आणि ही रिॲक्शन फास्ट असते ठीक आहे तर आता स्लोएस्ट रिॲक्शन होताना ही इथून इथे जाताना आपल्याकडे इथे ट्रान्झिशन स्टेट बनेल एक बरोबर ट्रांजिशन स्टेट बनणार कोणत्या फर्स्ट स्टेपची सो हा ग्राफ असा बनेल ग्राफ रिएक्टेंट रिॲक्टन म्हणून वरती गेलो इथून कार्बो कॅटाईनला आलो इथून परत वरती गेलो आणि परत खाली आलो या असं तो हा वाला पॉईंट हायेस्ट झाला हा वाला आणि हा झाला हा कार्बो झाला हा सेक्शन हा रिॲक्टन हा प्रॉडक्ट सो फर्स्ट ट्रांजिशन स्टेट ए नेक्स्ट द रेट कॉन्स्टंट फॉर रिॲक्शन बॉक्स करतो म्हणजे समजेल कोणाचं काय हा पहिल्याच होतं इथे हा सेकंड वन आता नेक्स्ट वन द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज झिरो पॉइंट झिरो टू टू थ्री टू कॅल्क्युलेट टाइम रिक्वायर फॉर सेव्हन्टी पर्सेंट कंप्लिशन ऑफ रिएक्शन सेव्हन्टी फाय पर्सेंट कम्प्लिशन म्हणजे काय तर टू टाइम्स टी हाफ फाईन करायचं आहे आपल्याला रिपीट तेच गोष्टी रिपीट होतात गाईज

ठीक आहे तर बघा आता याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर डेसिमल पॉईंट शिफ्ट करतो मी इकडे एक इथे एकाने शिफ्ट करतो डेसिमल पॉईंट म्हणजे तो रेस टू मायनस वन बनेल राईट राईटला शिफ्ट केला आहे आणि इथे असं आन्सर येईल टू इन्टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन झिरो पॉईंट टू टू थ्री टू ॲप्रॉक्सिमेटली याचा आन्सर थ्री घेतो मी अप्रॉक्सिमेटली आणि इथे असेल टेनरेस टू मायनस वन त्या मायनस वनला आता वर घेऊन जावं लागेल ठीक आहे मायनस वनला वड नेल तर तो टेन बनून जाईल म्हणजे काय झालं मग टू इंटू थ्री इंटू टेन टू इंटू थ्री इंटू टेन दॅट इज सिक्स्टी सिक्स्टीच्या आसपास सिक्स्टी टू पॉइंट वन टू ठीक आहे ॲप्रॉक्सिमेशन लावायचं तेवढं चालतं नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी फाय बघा लास्ट स्लाईड आहे ही क्वेश्चन नंबर थर्टी फाय इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन ए इज इन्क्रीज बाय टेन टाइम्स रेट ऑफ रिॲक्शन बिकम्स हंड्रेड टाइम्स बघा कॉन्सन्ट्रेशन टेन टाइम्स चेंज केलं रेट हंड्रेड टाइम्स चेंज झाला स्क्वेअर मध्ये झाला की नाही रे टेन चा स्क्वेअर हंड्रेड असतो स्क्वेअर झाला म्हणजे काय आलं टू आलं सो ऑप्शन डी ठीक आहे नेक्स्ट थर्टी सिक्स फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी स्लोप ऑफ रिएक्शन द्यायचं आहे आपल्याला स्लोप ऑफ रिएक्शन द्यायचं आहे मायनस के आपण टू पॉइंट थ्री नॉट थ्री हा पाठच झालेला असतो बऱ्याच जणांना बट तरी पण आपण इक्वेशनमध्ये टाकून दाखवूया के अपॉन टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन टी लॉग ऑफ ए झिरो अपॉन ए टी ओके आता रीअरेंज केलं तर हा बनेल के टी बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री टी इकडे आला टू पॉईंट थ्री नॉट थ्री खाली गेला इथे जाईल लॉग ऑफ ए झिरो मायनस लॉग ऑफ ए टी ना वी जस्ट हॅव टू रीअरेंज दिस इक्वेशन लॉग ऑफ ए टीला इकडे घेऊन जाऊ का तो वाय आहे आपल्यासाठी वाय वर्सेस एक्स काढतो ना हा झाला वाय हा इकडे आला तर हा बनेल मायनस के टी अपॉन टू पॉईंट थ्री नॉट थ्री हा एम एक्स झाला आणि प्लस लॉग ऑफ ए झिरो हा झाला आपला सी तर हा ग्राफ असा तो ग्राफ कसा बनणार आहे आपल्याकडे ग्राफ असा बनेल बघा ही लाईन वरती गेली ही लाईन खाली आली आणि ग्राफ जो आहे ग्राफची लाईन ही अशी असेल ओके हा आपला इंटरसेप्ट हा इंटरसेप्ट दिस इज लॉग ऑफ ए झिरो लॉग ऑफ एटी वाय असेल टी आता राहिलं काय राहिलं आपला मायनस के बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री विच इज युअर स्लोप सो ऑप्शन बी हा जो लास्ट आहे हा थर्मोचा क्वेश्चन आहे थर्मोचा क्वेश्चन आहे तर थर्मोमध्ये सॉल्व होईलच बट मी इथे पटकन सांगून टाकतो की काय असणार आहे इक्वेशन इक्वेशन असतं डेल्टा जी इक्वल टू मायनस आर टी एल एन के मायनस आर टी एल एन के ओके आता त्यांनी काय दिलं आहे बघा आपल्याला के दिलेला आहे ट्वेंटी देन टेम्परेचर दिलं आहे थ्री हंड्रेड आर पण दिलेला आहे आणि फाईन करायचं आहे डेल्टा जी तर मी असं बनेल ना मायनस एट इन टू टेन रेस टू काय मायनस थ्री इन टू टीज थ्री हंड्रेड सो थ्री इन टू टेन टू टू लिहितो त्याला इन टू एलेन ऑफ ट्वेंटी एलेन ऑफ ट्वेंटी मग एलेन ऑफ ट्वेंटीला तुम्ही कन्वर्ट करू शकता टू पॉईंट थ्री नॉट थ्री इन्टू लॉग ऑफ ट्वेंटीमध्ये आणि मग पुढचे सगळे कॅल्क्युलेशन करायचे असतील तर मग ते जर कॅल्क्युलेशन केले तर यू विल गेट द आन्सर आता मी इथे बघत नाही बसत ते आन्सर कॉज तो आपण थर्मोमध्ये करणारच आहे क्वेश्चन थर्मोचं पण पी वाय क्यूचा जेव्हा व्हिडिओ बनू तेव्हा आपण तो क्वेश्चन करूच ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आपले केमिकल कायनेटिक्स जे ट्वेंटी ट्वेंटीच्या एक्झाममध्ये आले होते केमिकल कायनेटिक्सचे क्वेश्चन्स ते संपवलेले आहेत लवकरच ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टूचे पण देऊ आपण बट तोपर्यंत तो, हा व्हिडिओ बघून घ्या सॉल्व करा क्वेश्चन मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आणि जी काही तुमची नेक्स्ट एक्झाम तुम्ही टार्गेट करताय त्याच्यामध्ये जस्ट रॉकेट चला तर बाय बाय मंडळी भेटू लवकरच परत एकदा